तेहरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याने मुस्लिम महिलांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बोलताना व्यक्त केले. ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत नुकतंच मंजूर झालेलं आहे आणि लवकरच राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. खरोखर 29 जुलै 2019 हा मुस्लिम महिलांसाठी सुवर्णाक्षरामध्ये दिवस लिहिला जाईल आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम महिलांवर जो अन्याय होत होता, व्हॉट्सअप, ईमेल, फोनवर जो तलाक दिला जात होता, त्या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलणं गरजेचं होतं, त्याचं कायद्यात रूपांतर करणं गरजेचं होतं आणि यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला. त्यामुळे मोदी सरकारचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं हा मुस्लिम महिलांचा खूप मोठा ऐतिहासिक विजय आहे. 29 जुलै हाच त्यांच्यासाठी ईद आणि हाच त्यांच्यासाठी स्वातंत्र्य दिन आहे. आता लवकरच भारतामध्ये बुरखाबंदी होणं सुद्धा गरजेचं आहे. तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत पारित झाले असल्याने आता लवकरच त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यात रूपांतर केले जाईल आणि हा निर्णय मुस्लिम महिलांच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक असा निर्णय आहे. 29 जुलै 2019 हा दिवस मुस्लिम महिलांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. खऱ्या अर्थाने 29 जुलै हीच मुस्लिम महिलांसाठी ईद आणि हाच मुस्लिम महिलांसाठी स्वातंत्र्य दिन असल्याचे देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या. सद्यस्थितीत अनेक देशांमध्ये बुरखाबंदी आहे, आता भारतामध्ये सुद्धा बुरखाबंदी लागू व्हावी यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे आवाहनही तृप्ती देसाई यांनी केले आहे.